हे एवरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल दीपार्थीश ब्लॉग क्लाउड्स। तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे। गणपती विसर्जन झाल्यानंतर हा फर्स्ट ब्लॉग पडतोय आमचा। त्याचं कारण असं की गणपती विसर्जन नंतर म्हणजे दीपालीला मी माहेर सोडलं होतं, कारण की शिवायचं बर्थ सर्टिफिकेट काढायचं होतं आणि बर्थ सर्टिफिकेट तिकडंच मिळणार होतं आम्हाला। तर त्या बर्थ सर्टिफिकेटसाठी थोडीशी धावपळ, ॲफिडेव्हिट वगैरे, परत महाई सेवा केंद्र वगैरे, त्यामुळं टाईम भेटत नव्हता। तर चला, आज आहे संडे, आजचा पूर्ण दिवस घरीच। म्हणजे माझा मोबाईल खराब झालेला आहे पहिली गोष्ट, तर ते मोबाईल आधी रिपेअर करायचं मला। तर मी आता थोडासा बाहेर जाईल, त्यानंतर मग मोबाईलचा फाईल डिस्प्ले त्याचा भेटतोय का, कारण की लास्ट टाईम शिवायनी मोबाईल हातात घेतला होता, सोप्यावर बसून तरी मोबाईल तो खाली टाकला, मोबाईलचा डिस्प्ले गेला। तर चला आत्ता नाश्ता करायचा पटपट, म्हणजे आंघोळ वगैरे तर झालेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। तर आता पटपट नाश्ता करायचा, मी जाऊन येईल मोबाईल शॉपमध्ये की डिस्प्ले तसा अवेलेबल होतं का, कारण की मी 2 दिवसापूर्वी मोबाईल ठेवला होता, पण तो मोबाईलचा डिस्प्ले इतका रेअर आहे की तो कुठं मिळतच नाही आहे। त्या बघा, हा आहे माझा मोबाईल आणि याचा डिस्प्ले, म्हणजे ही जी त्याची हा कॉपर आहे हा पूर्ण खराब झालेला आहे, त्याच्यानंतर इथं परत डॅमेज झालेला आहे, इथं वर्क करत नाही, आणि जर याला जर ओपन केला मी झाला तर ॲटोमॅटिकली वर्क करतो, म्हणजे मी काही जरी करायला गेलो तो ॲटोमॅटिकली वर्क करतो, मला काही करायची गरजच नाही, आणि नंतर परत पुढं टॅब होत नाही, काय नाही, काहीच होत नाही। त्यानंतर डिस्प्ले तर गेलेला आहे आणि एवढं दिसावं, म्हणजे हा पूर्ण ब्लँकच आहे, ती पूर्ण ब्लॅक होऊन जातो, पण ह्याला असा दिसावं म्हणून मी थोडीशी एक आयडिया, म्हणजे आपलं आयडिया म्हणून मागे असा कागद टाकलेला आहे, तर त्याच्यामुळे डिस्प्ले तरी थोडाफार दिसतो। आणि शॉपमध्ये दिला होता, तर शॉपमध्ये एक दिवस ठेवला होता फोन, शॉपमध्ये दिला होता मी फोन, तर शॉपमध्ये त्यांनी इथं डिस्प्लेचं लिहून दिलेलं आहे की डिस्प्ले चेंज करायचं आहे म्हणून, पण डिस्प्ले त्यांना मिळाला नाही, त्यामुळे मी परत घरी घेऊन आलो होतो। तर त्यांनी आज परत सांगितलं होतं की 2 दिवसानंतर तुम्हाला मिळेल डिस्प्ले, तुम्ही 2 दिवसानंतर एकदा व्हिजिट करा। तर आता चाललेलं आहे। A few moments later. तर शिवायने एक नवीन आता खेळ चालू केलेला आहे, तर तो काय करतो, घरातल्या काही पण वस्तू घेतो, म्हणजे 2 वस्तू घरातून गायब आहे, गायब होत्या, त्यातली एक सापडली, ती म्हणजे कोलगेट। खूप मस्ती करायला लागलाय आजकाल। तर त्यांनी रिमोट एक गायब केलेला आहे घरातून, म्हणजे गायब केला तो घरातच आहे, त्याने काहीतरी घरामध्ये नाही, त्याचा असं स्पेशल काहीतरी अशी जागा शोधून ठेवली आहे, काहीतरी आड्डा टाईप करून ठेवलेला आहे की ती तो वस्तू नेऊन टाकतो। लास्ट टाइम त्याने ते हेअरला, म्हणजे आपण हेअरसाठी लावतो, हे पण गायब केलं होतं, तर मी पूर्ण घरभर शोधलं ते, मला कुठेच भेटलं नाही। फायनली त्याने ते कुठून शोधून आणलं, त्याच्या हातामध्ये होतं ते मी काढून घेतलं। आता रिमोट 2 दिवस झाले गेलेला आहे आणि रिमोट सापडत नाही, असं झालेलं आहे। हे तर सापडलं, हे बेडमध्ये ठेवलं होतं त्याने, बेडमध्ये रिमोट शोधला पण रिमोट नाही भेटला। आता बघूया कुठे भेटतोय, असं बारीक लक्ष ठेवायला लागणार याच्यावरती, हा वस्तू घेतून कुठे टाकतो, म्हणजे मध्ये मध्ये तो काय करायचा की गॅलरीतून खाली टाकायचा, जो नोकियाचा फोन होता छोटा, तो फोन उचलून त्याने गॅलरीतून खाली टाकला होता। फोनची वाट लागली पूर्ण, म्हणजे फुटला फोन तो। तर मला असं वाटतं काही व्हायला भीती वाटते की अरे मा बाकीच्या वस्तू वगैरे काही टाकायचा खाली, त्याला सोप्यावर जरी बसवलं, त्याला सोप्यावर कुठली वस्तू जरी असली तरी त्याला आवडत नाही, एखादा टिश्यू जरी पडलेला असेल तो उचलतो आणि खाली टाकून देतो, म्हणजे त्याला सोपा एनी टाईम क्लीनच लागतो। काय करतोय शिवाय तू, काय करतोय, झालं तुमचं जेवायला काय बनवणार आहे आता?
राईसच बनवा मी, नाही चपाती वगैरे, कारण सकाळी पोहे खाल्ले, त्या पोहेमुळे मला त्रास झाला. तुम्हाला होतो पोहे म्हणून त्रास? मला छाती जड झाली माझी खूप. त्याला बेडरूम तर ऑलमोस्ट आवरलेलं आहे, मी थोडासा राहिलेला आहे, तर तो कव्हर करून घेतो म्हणजे दीपाली स्वयंपाक करायला मात्र. अरे लागेल ना तुला, ए बिल्लू, लागेल लागेल लागेल. तर हे हवं तुला फुलगेट? नाही शिवाय उचल ते, चल चल आपण डस्टबिन मध्ये टाकूया ते. ते घे चल, ते घे, ती बॉटल घे चल, बॉटल घे पटकन शिवाय. ऐ दे इकडे चल, इकडे दे, इकडे दे. नाही हे बघा, हे असं घेणार कुठेतरी टाकून देणार. आता पण त्याचं तेच चाललेलं आहे, टाकून द्यायचं. रिमोट अजून व्यवस्थित शोधायला लागणार, रिमोट 100% यामध्येच असणार आहे ना बाळा. हे पिल्लू गेला आता, खाली गेल्यानंतर त्याला पण नाही काढता येणार त्या, मग तो असाच ठेवू. काय आलं काका, काय आलं माझ्या पिल्लाला? हे लावून घेतो, नाहीतर दुसरा फोन पण खायचा. तर चला घरावरून झालेलं आहे आमचं, आता शिवायला थोडासा खालून फिरवणार नाही ते, म्हणजे भरपूर दिवस झाले, पाऊस असला की त्याला खाली नाही येत नाही, आणि वरती कोंडे सारखं होतं त्याला, मग त्याला पण बाहेरचं जग कळलं पाहिजे म्हणून त्याला थोडंसं खालून फिरवून आणतो. माझं तर काय उरकायला मला थोडा वेळ लागेल, पण शिवायला टाईम लागतो जरा, कारण की तो जरा असा उरकायला वगैरे लागलं त्याचं की खूप मस्ती करायला लागतो. तर चला भेटूया आता डिरेक्टली गार्डनमध्ये. वरती पकडायची घेऊ, पण तुम्ही ऐकलं नाही. पाऊस पडतोय पहिले, कॅमेरा मध्ये नाही दिसणार, दिसतोय दिसतोय लाईटी वरती. चला घरी शिवाय. आताच स्टार्ट झाला पाऊस, मग कशी नाही ओलं झालं, जर आता स्टार्ट झाला असं तर ओलं एवढं. गाडीचा आवाज आमच्या बर, चल आपल्या इथं पार्क, आपल्या इथं पार्क. बस सर पकड, पकड इथं, इथं पकड दर सर, हे पकड इथं. वाय चला दोन आहे म्हणा, सध्या बाबा ऑपरेट करतात म्हणा, नंतर मग मी करणार. ओ गेला पाऊस, गेला पाऊस, नाही आहे थोडासाच आहे पण पूर्ण. पण वाढलं जर मग गार्डन मध्ये जाऊया. तिथून नाही येत का?
माझ्या दुकानावर जाऊ ना तुम्ही, जावा आणि मी शिवायला बाहेर नाही 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 तर मग अशी पाऊस येत होता. ऍक्च्युली आम्हाला त्याला गार्डन मध्ये न्यायचा होता शिवायला, पण पाऊस येत होता त्यामुळे काही बाहेर न्यायला नाही. मग लॉबी मध्येच फिरवत होतो इथं. तर आता पाऊस थांबलाय ऑलमोस्ट, म्हणजे थोडा थोडा एकदम किंचित असा पडतोय. दीपाली जातील पार्लर मध्ये, मी थांबेल शिवायला बाहेर घेऊन. मग आता इथं भेटणार आहे शिवायला शिवायचे फ्रेंड. वाटच बघून असतात त्याची. नाही आज दीपाली कोण जास्त आहे ना. आहे आहे आहे. वॉलेट तुमच्याकडे आहे ना. इथं डॉगी बसलेले आहे ना. पण आम्हाला खूप आवडतात डॉगी. हा खूप आवडतात डॉगी. घ्यायचं नको ना. नको कुठे? नाही ते मोठे. आपण छोटे डॉगी सोबत खेळायचं. हा हे बघ, इथं छोटे डॉगी आहेत. हे बघ काय का किती आहे रे. 1, 2, 3 डॉगी. 3 little doggies. कुठे डॉगी? डॉगी कुठे? ए डॉगी कुठे? कुठे डॉगी? बघ बसलेय तिथं बघ. यस 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 माय बेबी. नाही गाडी आहे तिकडे. नाही आली आली. आता 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 नो चलो चल आईकडे जाऊया. कम शिवाय. शिवाय आई कुठे? ए पिल्लू शिवाय आई कुठे? आई कुठे? आई चल आईकडे जाऊया. चल चला चला आईकडे. चल सर आलो आम्ही आता वरती. शिवायला थोडासा फिरवला, पाऊस येत होता त्यामुळं नंतर झाला बंद पाऊस. तर त्याला थोडासा फिरवला, डॉगी वगैरे सोबत खेळला. तो डॉगीचं जास्त जवळ नाही जाऊन दिला त्याला. पण बऱ्यापैकी खेळला तो. अरे हा बऱ्यापैकी खेळला तो चांगला. आता लागलेली भूक. कारण की झालं असं की सकाळी ज्यावेळेस मी फर्स्ट म्हणजे झोपेतून उठलो, नाश्ता वगैरे केला, नाश्त्याला बनवले होते पोहे. ॲक्च्युली भूक लागली होती त्यामुळे पोहे खूप खाल्ले. पोहेमुळे खूप जड झालं होतं दिवसभर, त्यामुळे मी काही खाल्लंच नाही. आत्ता मला ज्यावेळेस शिवायला भूक लागली तेव्हाच मी शिवायसाठी ब्रेड बटर आणायला गेलो होतो. त्यावेळेस मी एक जिरा सोडाची बॉटल आणली. जिरा सोडाने जरा बरं वाटलं. पण आत्ता भूक लागली मला. वाजलेले आहेत 9 आणि भूक इतकी आफाट लागली आहे. तर चला आता दीपालीला सांगितलेलं आहे. दीपाली पटकन बनवतील पुलाव राईस. आज पुलाव राईस मस्त काही खायचा. किती वेळ लागेल बेबी? किती? अर्धा तास. अर्धा तास काय करू शकतो? ऐक काय टाइमपास खाण्यासाठी ऐका काही घरामध्ये. हां एक काम कर बाळा, गॅलरीतून खाली टाकून देतो डिरेक्टली. काय कशासाठी घेतलंय तू? तुला काही काम होणार आहे का त्याचं? तुझ्या कामाचा आहे का तुटो? काही पण उचलतो घेतो खेळत बसतो. ठेवून दे पटकन आतमध्ये.
मी काय बोललो शिवाय तुला? ठेवायचं आहे की नाही? दीपाली याला सांगा तो टोप ठेवायला. मी नाही असत आहे, मी तुला नाही असतो. दीपाली तो टोप ठेवून द्यायला सांगा जरा पटकन. पटकन टोप ठेवून दे, पटकन दे. बघतो मान एका जागेचे बघतो, डोळे इकडं तिकडं तर मान जागेवरचे अजिबात आला नाही. पटकन डोळे. आता मूड एका मिनिटात त्याचा चेंज करू का? माय बेबी चॉली चॉली खरं खर झाला चेंज. माय बेबी म्हटलं की झाला लगेच चेंज. माय बेबी तुम्ही पिल्लू चला पी द्या पी द्या पी द्या पी. बरं मी एक म्हणते ते बोलून दाखवा. एक नाही मी जे बोलते ना ते पाच वेळा फास्ट फास्ट बोलून दाखवायचं. मग बनवणार टाइमपास करते का? बरं ठीक आहे. खडक सिंग के खडकने से खडकती है खिडकिया, खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंग. हे पाच वेळा बोलून दाखवायचं. खडक सिंग के खडकने फास्ट 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 मध्ये खडक सिंग के खडकने से खडकती है खिडकिया, खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंग. खडक सिंग के खडकने से खडकती है खिडकिया, खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंग. खिडकी खडक सिंह के खड़कने से खड़ती है खिड़किया, खिड़कियों के खड़कने से खड़ता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़ती है खिड़किया, खिड़कियों के खड़कने से खड़ता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़ती है खिड़किया, खिड़कियों के खड़कने से खड़ता है खड़क सिंह. डन डन डन. काय बोलला का पाणी असतो? मध्ये चुकलं होतं. काय व्यवस्थित बोललो? काय चुकलं? मध्ये चुकले होते तुम्ही. खडक सिंह के खड़कने से खड़ती है खिड़की. बरोबर बोलले की? बरं ठीक आहे चला मी स्वयंपाक बनवायला जाते. बाय. ए कोणाची मस्ती चालली रे तिकडं? कोणाची मस्ती चालली आहे? शांत आम्ही मस्ती करतो. यायचं असेल तर या, नाही तर म्हणा तिथं शांत बसा. कोण आहे रे? या चला म्हणा आमच्या मध्ये मस्ती करायला. कोण आहे? शिवाय प्रीमियम कलेक्शन ये देखो. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय. जर चॅनलवर कोणी नवीन असेल आमच्या तर चॅनलला बाई तू बोलतो का मी बोलू? याचा तू बोल, तू बोल, तू बोल. याचा यस यस हाय म्हणा. हाय मग बाय बाय कर आता. गुड नाईट. झोपायची वेळ झाली ना आता. बाय बाय कर. बाय. तर चला चॅनलवर कोणी आमचं नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर पण करा, तसंच बेल आयकॉन प्रेस करा की आमचा नवीन व्हिडिओ आला तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन पडतील आणि तुम्ही लवकरात लवकर आमचा व्हिडिओ पाहू शकता. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मोस्टली आम्हाला काही कमेंट येतच नाही त्यामुळे एक तरी पण कळवा. जर व्लॉग आवडला असेल तर कळवा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.